औरंगाबाद विभागातील 57 बालकाश्रमांच्या परवान्याचे नूतनीकरणाचे प्रस्ताव फेटाळल्यासंदर्भात दाखल याचिकांच्या अनुषंगाने राज्य शासन आणि इतर अधिकारी यांना औरंगाबाद खंडपीठाने नोटिसा बजावल्यात. तसेच ज्या याचिकाकर्त्या संस्थांकडे विद्यार्थी आहे त्या संस्थांचे विद्यार्थी इतर ठिकाणी स्थलांतरित करू नये असे अंतरिम आदेश खंडपीठाने दिलेत. औरंगाबाद येथील बाबासाहेब बहुउद्देशीय आणि इतर संस्था जुन्या कायद्यानुसार नोंदणीकृत असून 15 ते 20 वर्षापासून बालक आश्रम चालवतात. 2015 नवीन कायदा आला आणि या कायद्यानुसार बालक आश्रम चालवणाऱ्या सर्व संस्थांना पुन्हा नव्याने नोंदणी करणे आवश्यक असल्याचे पत्र महिला आणि बालकल्याण विभागाचे आयुक्त यांनी सर्व संस्थांना पाठवले. त्यामुळे औरंगाबाद, बीड, लातूर आणि नांदेड येथील संस्था चालकांनी ॲडव्होकेट सिद्धेश्वर एस ठोंबरे यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली आहे.